сейчас опрошу нас, мы планируем это. Поэтому мы айкулайте апрамане, зарите карарчи асле дери денца, сампурно ваварха, Дели маде аспарен дегеле, Уттаре маде геле. Махараштра чи волок тинчи китиа хе, мен мала сорта дена, Марати болта ете кине китпасу насле, паде ета сау. Панаттас ми मला कुठेतरी सांगितलं की आता त्यांची ते बोलताना कुठेतरी चॅनलवरती मुंबईला बंबई असं म्हटलं त्यांनी, तर ते इथे पोहोचले की मी त्यांना 108 म्हण्यांची माळ पाठवणार आहे. रोज सकाळी उठले की मुंबई 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 एकदा करत बसले की त्यांना त्याची सवय लागेल. आणि महाराष्ट्र माहिती नसेल तर त्यांनी महाराष्ट्र नेट लवकर समजून घ्यावा, महाराष्ट्राचे प्रश्न नेट समजून घ्यावे. ऐकले त्याप्रमाणे माणूस तसा सरळ आहे, नॉन कॉन्ट्रोवर्शियल आहे, चांगल्या प्रकारे काम पाहू शकेल असं वाटतंय. परंतु आपल्या महाराष्ट्रामधले काँग्रेसचे जे नेते आहेत ते त्यांना किती काळ राहू देतील त्या खुर्चीवरती, हा एक प्रश्नच आहे. महाराष्ट्रातलेही काँग्रेसचे नेते आणि दिल्लीत बसलेलेही इतर मराठी नेते, जे काही महाराष्ट्रातले प्रश्न आहेत या प्रश्नासंदर्भात त्यांनी नीट विचार करून अभ्यास करून याचे निर्णय घ्यावेत. यांनीही कुठे जमिनीच्या लफड्यात पडू नये, दिल्लीकरांना पैसे पाठवायचे याच्यामध्ये असं अनेक इश्यूज महाराष्ट्रामध्ये प्रश्न उपस्थित आहे. शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा प्रश्न आहे, कामगारांचे प्रश्न आहे, बेरोजगारांचे प्रश्न आहे, मराठीचा प्रश्न आहे. हे सगळे विषय ते नीट हाताळतील, सगळेजण जमिनीच्या व्यवहारात हे सगळेजण सापडतात. आज मुंबईसारख्या ठिकाणी अनेक सरकारी कर्मचारी आहेत जे वर्षानुवर्ष तिकडे राहत आहेत, 40-40 वर्ष राहत आहेत, 50-50 वर्ष राहत आहेत. त्यांना तिथून बाहेर न काढता तिथेच त्यांना घरं देणं हे देखील त्यांचं काम आहे, कर्तव्य आहे. आज अनेक महाराष्ट्रातल्या पोलीस डिपार्टमेंट मध्ये पोलिसांना आज स्वतःला राहायची घरं नाही आहेत आणि हे सगळे आदर्श सोसायटीमध्ये स्वतःची घरं घेऊन बसले आणि जिथे पोलीस राहतात तिकडनं त्यांना हटवून तिकडे नव्या इमारती बांधण्याचं सगळं चालू आहे. या सगळ्या गोष्टींवरती हे नियंत्रण आणतील असे अपेक्षा आहे. राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की अपेक्षा तर त्यांनी व्यक्त केलेली आहे की जाण